गुड मॉर्निंग स्टुडंट्स आज आपण एम एच टी सीई टी दोन हजार एकोणीस मध्ये आणखीन काही ऑरगॅनिजी इक्वेशन सॉल्व्ह करणार आहोत सी फर्स्ट क्वेश्चन इन द रिॲक्शन सी सिक्स एच फाईव्ह सी ओ सी एच थ्री इज रिॲक्ट विथ झिंक मर्क्युरी इन प्रेजन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड एच सी एल हिअर एक्स अँड दिस एक्स इज ए टोलिन बी मिथिल बेन्सिल सी बेन्झिल अल्कोहोल डी इथिल बेन्झिल रिॲक्शन बघा

एसिटोफिनोन इज रिएक्ट विथ फोर मॉलिक्यूल ऑफ नेसन हायड्रोजन इन प्रेजेन्स ऑफ झिंक मर्क्युरी एंड कॉन्सन्ट्रेटेड येसेल हिअर फॉर्मेशन ऑफ एक्स बघा जर एखाद्या रिॲक्शन मध्ये झिंक मर्क्युरिन कॉन्सन्ट्रेटेड प्रेझेंट असेल तर त्या रिएक्शन मधल्या किटोन मधला सीओ ग्रुप किटोन मधल्या सीओ ग्रुपचं कन्वर्जन हे सीएस टू ग्रुप मध्ये होणार आहे बिकॉज दिस इज अ रिडक्शन रिॲक्शन दिस झिं झिंक अँड मर्क्युरी इन चेन्सन्ट्रेटेड एसीएल धिस रिएजन इट इज यूज एज अ रिडक्शन रिएक्शन त्यामुळे ह्या सीओ ग्रुपचं कन्वर्जन हे सीएसटू ग्रुप मध्ये होणार आहे सी प्रोडक्ट दिस सीओ ग्रुप इट इज कन्वर्टेड इन टू सीएसटू ग्रुप हेअर फॉर्मेशन ऑफ सीएस टू सीएच दॅट इज दिस एसिड ऑफिनोन इज रिएक्ट विथ नेसन हायड्रोजन इन जन्स ऑफ जिंक मर्क्युरी अँड कॉन्सन्ट्रेटेड एससीएल हेअर फॉर्मेशन ऑफ इथिल बेन्सिल

this nh2 group is attached to co nh2 nh2 co nh2 it is called as urea then find out percentage of this carbon in this urea then percentage of any molecule percentage of any atom it is calculated by formula atomic mass percentage of molecule or percentage of atom it is calculated by atomic mass divided by molar mass into 100 ह्या फॉर्म्युलावरून आपण एखाद्या ऍटमचं पर्सेंटेज फाइंड आउट करणार आहोत तर बघा ऍटॉमिक मास दिलेला आहे आपल्याला फाइंड आउट फाँड़ करायचं आहे अगोदर मोलार मास हिअर फाय कॅल्क्युलेट मोलार मास ऑफ युरिया बघा एन एस टू सी ओ एन टू ह्यामध्ये नायट्रोजन आहे दोन नायट्रोजनचा ऍटॉमिक मास आहे फोर्टीन प्लस हायड्रोजन आहे चार इन टू हायड्रोजनचा ऍटॉमिक मास आहे वन प्लस एक कार्बन आहे दॅट इज वन इंटू ट्वेल्व प्लस एक ऑक्सिजन आहे वन इंटू सिक्स्टीन देवज ट्वेंटी एट प्लस फोर प्लस ट्वेल्व प्लस सिक्सटीन इट गिव सिक्स्टी ग्रॅम पर मूल धिस इज ए मोलार मास ऑफ युरिया हे झालं युरियाचं मोलार मास हा मोलार मास यूज करून आपण इथं कार्बनचं पर्सेंटेज फाइंड आउट करणार आहोत सी पर्सेंटेज ऑफ कार्बन इज इक्वल टू एटॉमिक मास देन एटॉमिक मास ऑफ कार्बन इट इज ए ट्वेल्व डिव्हायडेड बाय मोलर मास ऑफ युरिया इट इज ए सिक्स्टी इन टू हंड्रेड देवेशन दिस झिरो बाय झिरो दिस सिक्स बाय टू डेन टू इन टू टेन इट गिव्ह ट्वेंटी पर्सेंटेज ऑफ कार्बन इन यूरिया इट इज ए ट्वेंटी पर्सेंट सी फर्स्ट ऑप्शन पर्सेंटेज ऑफ कार्बन इन युरिया इट इज ए ट्वेंटी पर्सेंट तर हे झालं पर्सेंटेज ऑफ कार्बन ह्याबरोबर आपण नायट्रोजन हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं पण पर्सेंटेज फाइंड आउट करणार आहोत सी फर्स्ट पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन टू मोलिक्युल ऑफ नायट्रोजन इन प्रेझेंट इन युरिया दॅट इज हियर ऍटॉमिक मास ऑफ नायट्रोजन इट इज ए ट्वेंटी एट कारण ह्यामध्ये नायट्रोजनचे दोन मोलिक्यूल आहेत त्यामुळे चौदा इन्टू टू इट इज इक्वल टू ट्वेंटी एट डिवायडेड बाय सिक्स्टी इन टू हंड्रेड देवेशन This 0 it cancel with each other, then 6 it gives 46.67, that is, this is a percentage of nitrogen in urine. Then, third percentage of oxygen atomic mass of oxygen is 16 divided by molar mass 60 into 100. Then, solving this equation here gives percentage of oxygen is at 26.67, and last percentage of hydrogen is equal to. वन डिवायडेड बाय सिक्स्टी सॉरी हिअर फोर डिवायडेड बाय सिक्स्टी बिकॉज हिअर फोर हायड्रोजन देन फोर डिवायडेड बाय सिक्स्टी इन टू हंड्रेड देन इट गिव्ह सिक्स पॉइंट सिक्स्टी सेवन दिस इज ए पर्सेंटेज ऑफ कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन हायड्रोजन इन धीस युरिया एखाद्या ऍटमचं जर पर्सेंटेज काढायचं असेल तर त्यासाठी अटॉमिक मास डिवायडेड बाय मोलार मास इन टू हंड्रेड ह्या फॉर्म्युलाचा यूज करून त्यामधलं पर्सेंटेज फाइंड आउट केलं जातं

this terylene it is a synthetic polymer terylene means it is a polycarbonate kind of polyester polymer and this terylene it is a synthetic polymer not semi-synthetic polymer remaining three it is a semi-synthetic polymer Then next question alpha butylene when subjected to hydroboration oxidation reaction yield here gives question alpha butylene that is alkene is react with hydroboration oxidation reaction. Hydroboration with oxidation reaction here gives yield. A. Isobutyl alcohol, B. Secondary butyl alcohol, C. butyl alcohol, and D. Tertiary butyl alcohol. Then, see in this reaction, this alkene is react with hydroboration oxidation reaction here always gives yen alcohol, that is primary alcohol. दिस रिॲक्शन इज फॉलो अँटी मार्कोनिकॉब्स रुल ज्यावेळी अल्कीनची रिॲक्शन हे हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन बरोबर होत असेल तर त्यामधून नेहमी प्रायमरी अल्कोहोल तयार होतो बिकॉज दिस रिॲक्शन इज फॉलो अँटी मार्कोनिकॉबस रूल आणि दिस अँटीमार्कोनिकॉबस रूल काय सांगतो व्हेन निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजन इज गेट अटॅच डबली बॉन्डेड कार्बन ऍटम

this ch2 ch3 it is a alpha butylene or 1 butylene then the 6 molecule of alpha butylene is react with first b2h6 that is hydroboration addition reaction in presence of thf as a solvent here first form trialkyl borane then here formation of tributyl borane see here formation of 2 molecule of ch2 This ch2 ch2 ch2, CH2

सी एच थ्री सी एच टू सी एच टू सी एच टू ओ एच हेअर फॉर्म यन ब्युटिल अल्कोहोल अल्कोहोल प्लस बी ओ एच थाईस दिस रिॲक्शन इट इज कॉल एज हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिएक्शन अँड दिस रिॲक्शन फॉलो अँटी मार्कोनिकॉप्सिट बघा रिॲक्शन मध्ये डायरेक्टली बघा दिस सी एच टू डबल सी एच टू इथं लिहा आपण एच टू डबल बॉन्ड एच सी एच टू एच थ्री दिस रिएक्शन इट अंडरगो हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन दैट इज बी टू एस सिक्स इन प्रेझन्स ऑफ हायड्रोजन पेरोक्साइड देन हियर दिस निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजन दैट इज ओ एच मायनस इज गेट अटॅच टू डबल बॉन्डेड कार्बन एटम इन विच कार्बन कॅरी मॅक्झिमम नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम देन दिस कार्बन कार्बन इट इज अ डबल बॉन्ड आणि ह्या कार्बन कार्बन मधला फर्स्ट नंबरचा कार्बन असा आहे त्याच्यावरती हायड्रोजनची संख्या मॅक्झिमम आहे देन धीस ओ एच मायनस इज गेट अटॅच टू कार्बन कॅरी मॅक्झिमम नंबर ऑफ हायड्रोजन देन हियर फॉर्मेशन ऑफ सी एच टू एच टू एन्ड एट इज हिअर फॉर्मेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल दिस रिएक्शन इट इज कॉल्ड एज हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिएक्शन देन सी नेक्स्ट क्वेशन सी क्वेश्चन which of the following polymer is used in pens which of the following polymers it is used in a pens 1 gutapercha, second melamine, third butayaus and fourth novelac. Here this novelac it is used in pens. this novelac it is a linear polymer and it is used as a pen. Then first gutapercha it is a trans one polyisoprene naturally occurring this butadiene is a trans 1 for polyisoprene then this melaline, it is used to make crookeries and buta years it is used to making inner tube for tires and bubblegums. then here this novolac it is used as a pence. this is a linear polymer and used as a pence. then next see question the bond line formula of 1 iodo 2 3 dimethyl pentane is ह्यामध्ये बॉन्डलाईन फॉर्म्युले दिलेले आहेत की ह्यामधला आपल्याला वन आयोडो टू थ्री डायम पेंटेनचा पेन्टेनचा बॉन्डलाईन फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे तर बघा पेंटेन म्हणजे पाच कार्बन आहेत त्या पाच कार्बन मधल्या एक नंबरच्या कार्बनला आयोडो ग्रुप प्रेझेंट आहे एक नंबरच्या कार्बनला आयोडो ग्रुप प्रेझेंट आहे फाइंड आउट हिअर नो आयोडिन दिस इज ए नॉट ऑन्सर देन हियर दिस इज वन दिस इज वन कार्बन आयोडिन प्रेझेंट हियर ऑल्सो आयोडिन प्रेझेंट हियर नॉट आयोडिन तर सेकंड अँड थर्ड नंबरचा ऑप्शन बघा ह्यामध्ये पहिला कार्बनला अटॅच आहे आयोडीन ह्यामध्ये पहिला कार्बनला अटॅच आहे आयोडीन हियर दिस अनादर वन कार्बन वन टू थ्री फोर फाईव्ह अँड दिस आयोडीन इज प्रेझेंट इन हिअर देन हियर सी हियर दिस फर्स्ट कार्बन इट इज अटॅच टू आयोडीन हियर ऑल्सो फर्स्ट कार्बन इज अटॅच टू आयोडीन देन सेकंड टू थ्री पेंटेड पेंटेन सेकंड अँड थर्ड कार्बनला मिथिल ग्रुप अटॅच आहेत This is a second carbon, third, four, five. Then here, this is a second, one, two, three, and fourth carbon. Here, in this third bond line formula, it is a correct bond line formula of this one iodo, two, three dimethyl pentane. Then, see next question. When propene is react with HCl in presence of peroxide, the product is here, this propene is react with HCl in presence of peroxide.

अल्किन ज्यावेळी एचसीएल बरोबर रिॲक्शन करेल आणि त्यामध्ये जर पेरोक्साइड रिएजन युज केला असेल तर ते रिॲक्शन अँटी मार्कोनिकॉब्स रूल फॉलो करते और इट इज ऑल्सो कॉल्ड एस पेरोक्साइड इफेक्ट व पेरोक्साइड इफेक्ट नुसार किंवा अँटी मार्कोनिकोब्स नुसार निगेटिव्ह पार्ट रिएजन मधला निगेटिव्ह पार्ट हा कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अशा कार्बन अटॅच होणार आहे की त्याच्यावरती हायड्रोजनची संख्या मॅक्झिमम असेल बट हिअर दिस प्रोपिन इज रिएक्ट विथ एल

Propene that is CH3CH double bond CH2. This propene is react with HCl in presence of peroxide. Then here formation of product and this product of form according to Nicops rule. Markonikov's rule means negative part of reagent is get attached to a doubly bonded carbon atom. In which carbon carry less number of hydrogen atom. This Cl minus is get attached to this second carbon. Then here formation of CH3, CH, Cl and CH3. Then here formation of two chloropropane. This is a, our product of this reaction. Then see next which of the following is not antiseptic compound: boric acid, iodoform, H2O2, and potassium sulphide. Out of these four, this potassium sulphide, it is a not antiseptic compound. This boric acid, iodoform, and H2O2, it is an antiseptic compound. And last question: beta plated sheets of polypeptide chain are present in this beta plated sheets of polypeptide chain, it present in secondary structure, primary structure, tertiary structure, or quaternary structure. Here beta plated sheet it is called as secondary structure this beta plated sheet it is called as secondary structure in this beta plated sheet two or more polypeptide chain that is c o n h group is attached to each other then here formation of one strand side by side